विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वीच्या इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये बोर्डाच्या पेपरला प्रश्न पहिला बी हा नॉन टेक्चुअल ग्रामर लँग्वेज स्टडीचा असतो. कशाचा असतो? एल एस लँग्वेज स्टडी, ज्याला किती गुण असतात? चार. किती गुण आहेत त्याला? सांगा सांगा किती गुण आहेत? चार. ज्याच्यामध्ये बी वन ॲक्टिव्हिटी आणि बी टू ॲक्टिव्हिटी अशा दोन ॲक्टिव्हिटी विचारल्या जातात, अत्यंत सोप्या. पहिली ॲक्टिव्हिटी बी वनमधली पाहूया. ही इज डॅडॅश एम एल ए अँड डॅडॅश मॅन ऑफ प्रिन्सिपल. बघा इथं काय येईल? अँ आणि इथं काय येईल? ए. आपण बघितलं इंग्रजीत उपपद किती आहेत? तीन. ए अँ द पहिल्या रेखेमध्ये जागेत, अँ दुसऱ्या रेखेमध्ये जागेत अ. सांगितलं ना आर्टिकल वापरायला, म्हणून आपण तिथं ए आणि एन वापरलं. दुसरी ॲक्टिव्हिटी, हीट कॅन बी यूज्ड डॅडॅश चेंज वॉटर डॅडॅश स्टीम. इथं काय येईल? यूज्ड टू आणि इथं काय येईल? चेंज वॉटर इन टू. Into steam. तिसरं वाक्य बघूया. She was the most talked about woman in this village. Rewrite your answer beginning with no other. म्हणजे या वाक्यामध्ये पॉझिटिव्ह डिग्री वापरायची आहे. कोणती? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह डिग्री. पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये वाक्याची सुरुवात नो अदर ने करायची. नो अदर. त्याच्यानंतर तिसरा भाग, वुमन इन दिस विलेज वॉज ॲज टॉक्ड अबाउट ॲज सी. त्याच्यानंतर बी टू ॲक्टिव्हिटी असते, स्पॉट द एरर अँड करेक्ट इट अँड राईट द सेंटेन्स. वाक्य दिलं जातं छोटंसं आणि त्याच्यामध्ये छोटीशी चूक असते. उदाहरणार्थ, ही इज डुईंग होमवर्क सिन्स 8 o'clock. आता इथं सिन्स वापरलंय म्हणजे या वाक्यामध्ये इज डुईंग नाही, हॅज बीन डुईंग. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरावा लागेल. अशा पद्धतीनं प्रश्न पहिला बी असतो. धन्यवाद.